चांदवड तालुक्यातील आसरखेडे शिवाजीनगर खेलंदरी तांगडी या शिवारात मुसळधार पाऊस पडला असून त्यात जास्त वारा असल्याने अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहे. आसरखेडे गावात एक चिमुकला गाय सोडवण्याकरता शेतात गेला असता चक्रीवादळाने बाभळीचे झाडे गायीवर आणि मुलाच्या अंगावर पडल्याने गाय आणि मुलगा गंभीर जखमी झालाय. भयानक पाऊस झाला, झाडं झुडपं कांद्याच्या आतून आत नुकसान झालं आणि आमच्या एक शेजारी वस्तीवर एक गायीवर एक मुलगा गाय सोडायला गेला आणि झाड पडलं, गाय जखमी झाली आणि कंबर मोडलं आणि त्या बाळाचा मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला आणि शासनाने याचे त्वरित लक्ष द्यावे. आणि इतकं नुकसान झालं तर कांद्याचं, भुईमुंग, शेंगा सगळं म्हणजे भयानक नुकसान झाले, तर याची शासनाने नोंद घ्यावी. तसंच शेतकऱ्यांची शेतातील पिके, सोयाबीन, कांद्यांचे रोप, मका, भुईमुग, टोमॅटो इतर अनेक पिके हे पाण्याने संपूर्ण नुकसानग्रस्त झाली. तसंच वादळी गारपिटीमुळे कांदे, सोयाबीन, मका, बाजरी, टोमॅटो, झेंडू इत्यादी पिके भुईसपाट झाली आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच शासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची आता मागणी आहे. जागृत जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड.